या मध्ये आपण बघणार आहोत खाडी म्हणजे नेमकं काय तर सर्वप्रथम खाडी म्हणजे काहीच नाही तर नदी समुद्रास मिळते तो भाग म्हणजे खाडी जसं तुम्हाला आकृतीमधूनही दिसत असेल जर याची व्याख्या करायची असेल तर ती काहीशी अशा प्रकारे असते की समुद्रापासून जमिनीच्या दिशेने घुसलेल्या पाण्याचा अरुंद प्रवास आपण खाडी म्हणत असतो ठीक आहे तर खाडीच्या पाण्याचं एक वैशिष्ट्य असते की खाडीचं पाणी हे खारं असते आता खारं का असतं कारण तुम्हाला माहिती आहे नदीचं पाणी हे गोड असतं आणि समुद्राचं पाणी एक खारं असतं जेव्हा हे दोन्ही पाणी खाडीतनी मिळतं तेव्हा तिथचं पाणी जे राहतं ते ना खारं राहतं नाही गोड राहतं तर ते खारं बनतं जे एक वैशिष्ट्य असतं भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर जेव्हा नदी समुद्रास मिळते तर तिथं खाड्या नेहमी तयार करतात त्यामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर जे खाडी निर्माण होणे हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे